होईल असे वक्तव्य करायला लागला तर राज्य सरकारचे पोलीस अधिकारी योग्य त्या प्रमाणात पावलं टाकतीलच ना. मनसेला जो पाठबळ दिलं जातं ते भाजपकडून दिलं जातं असंही बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे हे जाणीवपूर्वक आता अराजकता माजवली जाते का? अर्थात मी सर आता सरकार पडत नाही, सरकार चांगलं चाललं आहे, लोक बी कामं व्हायला लागलेली आहेत, सरकारच्या विरोधी बोलण्यासारखं काही नाही आहे. बाकीच्या सगळ्या एजन्सीचा वापर झाला, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, आता काहीच होत नाही म्हटल्यावर मग हा शेवटचा रडीचा डाव खेळायचा असं मनात ठेवून काही लोक वागत आहेत. कोल्हापूरला जो काल नेते बोलत आहेत तेव्हा त्यांच्याकडून बोलताना असं वाटतं की पूर्णपणे मनसेचा जो काही आता कारभार सुरू आहे याच्या मागे पूर्ण भाजपचा आहे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्याचं. सर, सर राष्ट्रवादीने कधी हिंसेचं समर्थन केलेलं नाही आहे, पण तुमच्या सोबत सत्तेत असलेल्या पक्षाने ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये चालू आहे किंवा काल दिवसभरात ज्या दोन घटना घडल्या, तर याचं तुम्ही कशा पद्धतीने बघता? शिवसेनेनेही हिंसेचं समर्थन केलेलं नाही, पण तुम्ही त्यांच्या अंगावरच जायला लागला आणि त्यांच्या घराच्या दारातच जाऊन असे सगळे उद्योग करायला लागला तर लोक थोडंसं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार ना. आता मी जर तुमच्या घरात शिरलो आणि घराच्या बाहेर दारात काही करायला लागलो तर काहीतरी थोडीशी प्रतिक्रिया फार किरकोळ. आता शिवसेनेचा आत्तापर्यंतचं हे बघितलं तर ते फार आक्रमक आहेत, तेवढी आक्रमकता ते मर्यादा ठेवून फार संयमाने तेही चाललेले आहेत असं मला वाटतं. पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चर्चा रंगत येत आहे, भाजप स्वतः जाणीवपूर्वक त्यावरती बाहेर काढते. भाजप स्वतः ही चर्चा बाहेर काढत आहे ते सांगतोय ना, तो प्रयत्न आहे त्यांचा. एकदम सतत व्यक्त करणं आणि डेस्परेशन किती आहे ते दाखवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही कशा गोष्टी खरं करायच्या नसतात, तर मर्यादा पाळायचं असतात. आपण घरापासून हनुमान चालीसाठी मागणी करण्याची गरज. जय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपच्या मनावरती हिंदुत्व शिकवलं असेल, त्यांच्या घरासमोर जाऊन तुम्ही हनुमान चालीसा मांडण्याचा प्रयत्न करता ते जरा दुर्दैवी. भाजपची हनुमान चालीसा आणि मनसेची हनुमान चालीसा मिळती जुळती वाटते हा पूर्ण प्लॅनिंग आहे का? अर्थात राज ठाकरेंची सभा होती आहे, पोलीस परवानगी दिली जात नाही असं म्हणतात की राज्य सरकार जाणीवपूर्वक देत नाही. जर जाऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असे वक्तव्य करायला लागलं तर राज्य सरकारचे पोलीस अधिकारी योग्य त्या प्रमाणात पावलं टाकतीलच. मनसेला जो पाठबळ दिलं जातं ते भाजपकडून दिलं जातं असंही बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे हे जाणीवपूर्वक आता अराजकता माजवली जाते का? अर्थात मी आता सरकार पडत नाही, सरकार चांगलं चाललं आहे, लोक बी कामं व्हायला लागलेली आहेत, सरकारच्या विरोधी बोलण्यासारखं काही नाही आहे. बाकीच्या सगळ्या एजन्सीचा वापर झाला, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, आता काहीच होत नाही म्हटल्यावर मग हा शेवटचा रडीचा डाव खेळायचा असं मनात ठेवून काही लोक वागतात. भाजपचे नेते बोलत आहेत तेव्हा त्यांच्याकडून बोलताना असं वाटतं की पूर्णपणे मनसेचा जो काही आता कारभार सुरू आहे याच्या मागे पूर्ण भाजपचा आहे. सर, सर राष्ट्रवादीने कधीच हिंसेचं समर्थन केलेलं नाही आहे, पण तुमच्यासोबत सत्तेत असलेल्या पक्षाने ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये चालू आहे किंवा काल दिवसभरात ज्या दोन घटना घडल्या, तर याचं तुम्ही कशा पद्धतीने बघता? शिवसेनेनेही हिंसेचं समर्थन केलेलं नाही, पण तुम्ही त्यांच्या अंगावरच जायला लागला आणि त्यांच्या घराच्या दारातच जाऊन असे सगळे उघड करायला लागला तर लोक थोडंसं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार ना. आता मी जर तुमच्या घरात शिरलो आणि घराच्या बाहेर दारात काही करायला लागलो तर काहीतरी थोडीशी प्रतिक्रिया फार किरकोळ आहे. शिवसेनेचा आत्तापर्यंतचा जे बघितलं तर ते फार आक्रमक आहेत, तेवढी आक्रमकता ते मर्यादा ठेवून फार संयमाने तेही चाललेले आहेत असं मला वाटतं. पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चर्चा रंगत येत आहे, भाजप स्वतः जाणीवपूर्वक त्यावरती बाहेर काढते. भाजप स्वतः ही चर्चा बाहेर काढत आहे. प्रयत्न आहे त्यांचा. सर, नकलाकारांच्या नकलामुळे आपण समाधानी आहात का? एकदम. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.